मीनू का झालं रडायला तुला? मी कुठं रडते? मी नाही रडते. हे काय? हे खुशी की अस आहे खाओ काका, आपले श्री लय भोगले हो वय. म्हणजे बघा की तिच्या आयुष्यात फक्त वनवास, अग्निपरीक्षा सगळं सगळं होत, पण आज माझ्या राम सीतेचा जोडा पुरा झाला बघा. अंतिम म्हणतात की नाही ते काही खोटं नाही, देवाच्या दरबारात समद्यांचा हिशोब होतोय बघा. श्री मला ना खूप आनंद होतो बघ, तुझं स्वप्न पुरं झालं बाई. खरं म्हणजे ना आमचं स्वप्न पुरं झाल्यासारखं वाटायला मला. वय खरं आहे ते. श्री बाळा अशीच आनंद जत्रा अगस्त्याचा, आणि तुझा संसार असा सुख समाधानात होऊन दे. जशी आजवर तू अगस्त्याच्या पाठीशी उभी राहिलीस ना, तशी आता यापुढे बी अगदी खंबीरपणे उभी राह. त्याला कधीच त्रास होऊन देऊ नकोस. हो काका. राहू दे बाळा, सदा सुखी राह. अग माझ्या कुठं पाय पडते, मी काय मेली तुला आशीर्वाद देणार आहे. पण एक सांगू श्री, तुझी ती पहिल्यासारखी बडबड नाही ऐकायला मिळणार ग. हे मिनन अग येडी का खुळी तू, हे असं नाही, हे असं आहे, असं सांगणारी, समज समजून सांगणारी, योग्य वाट दाखवणारी. माझी मैत्रीण आता सारखी सारखी नाही भेटायची, तुझ्याशिवाय खानावळ पण रिकामी रिकामी वाटेल ग. खुळीस काय ग मिनलताई तू, असं का बोलायली? आणि मी अशी किती लांब जाणार आहे? उगा चंद्रावर राहायला चालल्यासारखं बोलायलीस. आणि मी येणार आहे भेटायला तुम्हाला, पण तुम्ही सगळे काय पाठीशी उभं राहिला. सगळ्यांनी माझ्या मनात लई मोठं घर केलं काका. मी मिनलताई थँक्यू नाही म्हणणार, पण तरी पण लई थँक्यू. अगं का असं काय बोलायलीस तू? हा अरे माफी काय मागतेस तू, असं काहीतरी बोलून ना आम्हाला पर्क करू नकोस. एक सांगतो अग, आपल्या नशिबात देवाने जे लिहिलंय ना तेच होणार बघा, नक्की तेच होत. तुझ्या नशिबात जे आहे ना ते दुसऱ्या कोणाच्या बी वाट्याला कधीच येणार नाही बघ. अगं म्हणून तर अगस्त्याचं तुझ्याशी लग्न झालंय, कारण अगस्त्या तुझ्यासाठीच होता बघ. खरी तर ही तर प्रेमाची ताकद आहे. तुझं खरं खरं प्रेम होतं की नाही अगस्त्यावर? अरे म्हणून तर देवानं हे प्रेम तुझ्या पत्रात टाकलंय. एवढं सगळं सगळं घडलं पण शेवटी तुझ्या प्रेमाचाच विजय झाला बघ. अगस्त्या तुझं झालं की नाही? आपल्या श्रीच्या नशिबात अगस्त्य दादाच होता. श्री आई अंबाबाई तुझ्या कायम पाठीशी आहे बघ. अगं म्हणून तर तिनं तुला तुझं खरं प्रेम मिळवून दिलं. काय काय म्हणली तू? अगस्त्य श्री श्रीच खरं प्रेम अगस्त्य श्री? अरे हे माझ्या कशा लक्षात नाही आलं? श्री खरं म्हणजे तुझा तो कुस्कट अगस्त्य आहे. अरे देवा, चला जे झालं ते योग्यच झालं. ते म्हणतात ना धीरापोटी फळ रसाळ गोमटी. श्रीबाळा तुझा मित्रच आता तुझा जोडीदार बनलाय, काय योगायोग आहे ना? खुश आहेस ना? नाही म्हणजे तुझा कुसकट तुला भेटला आता. लाजली बघा लाजली. काय ग बोल की? बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. विचार की?
ते खरं तर थांबा एक मिनिट. हॅलो. नाही नाही आता मी गडबड श्रीबाळा मी आलो जरा अर्जंट. हा बोला. हा अरे श्री आमच्याकडनं तुला लय म्हणजे लय म्हणजे लय शुभेच्छा. माझ्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुला. आम्ही येतो तुला गाडीपर्यंत सोडायला. परत जर का माझ्या आई बाबाच्या नादी लागलीस ना किंवा असं मनात जरी काही विचार आणलास ना तर आई आंबाबाईची शपथ सांगते तुला इतकं भोगायला लागल ना तुला की तू कधी कल्पना पण केली नसे. काय 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 नाही तिचे पोरीची काय अवस्था झाली ती बघ. फुला सारखा टवटवीत चेहरा अरे कोमजून गेलाय रे. हे समजाय ना हे श्री मी केलंय बघ. नाही तर काय आज अगस्त्याच्या गाडीतून तुझी लेट जायला पाहिजे होती ना पण नको ती गेली पाता गुंडी. पोरी बघ अरे त्या पोरीनी माझ्या नातीचं मन दुखावलं रे. आपल्या आयुष्याला लागलेली साडेसातीच आहे ती. शुभ्रा बाळा तुझं पण चुकलंच बरं का. त्या पोरीला मी जर हाकलून दिलं होतं तर तू आसरा कशाला दिलास. नाहीतर काय शुभ्राने दिली ओसरी आणि श्री हातपाय पसरी. हो ना खूप वाईट घडलं मॅम सोबत. शुभ्रा हगरडतेस कशाला. प्रभा कर देशमुखची पोरगी आहे तू. आता रडायचं नाही लढायचं. हाय केलं पॉबे नाही राग राग राखत ते रे. आपल्या पोरीच नशीबच कोणीतरी चोरलंय. नाही वाईट वाटत बघ. काय काम आहे इथं कशामध्ये आलीस. जा की तुझ्या कंटाळून बसले पोरी जाऊन जा. तर सावताची सख्खी नेक तळमळते तिच्या जवळ थांबायचं. गेली तिकडे लाजणे वाटत का. ऐका आता पाप्या अरे लाज वाटली असती तर तिथं थांबली असती का. खरंच दळबद्रीच पोरी आहे ती. लायकी नसताना समजा तिला मिळालंय ना रंग ना रूप ना काय. अवतार मिळाला नुसता. पोरगी असावी म्हणजे नात र नात असावी ना की चंद्राला लाजेल अशी अगदी गोरी पण असावी. आणि या श्रीनं माझ्या नातीचं वाटुळ वाटुळ केलं. आयुष्यात कधी सुखी राहणार नाही ती बघ. स्टॉप दिस नॉनसेन्स. ही बडबड बंद करायची आत्ताच्या आत्ता समजलं. आणि कोणी सांगितलं होतं तुम्हाला इथे यायला. अगं का म्हणजे काय. अगं तू आमची लेख आहेस. तुझ्या काळाच्या पोटी सांगलो ना आम्ही. हो मी सांगितलं होतं तुम्हाला इथे यायला. नाही ना तर मी सांगितलं होतं माझी येऊन समजूत काढा मला खूप वाईट वाटतंय मला एंटरटेन करा. मी बोलवलं होतं का तुम्हाला इथे. आणि काय सारखं बिचारी बिचारी खूप वाईट झालं खूप वाईट झालं. काय लावलंय मॅम. अहो प्लीज शांत व्हा. किती काय झालं तरी आई बाबा आहेत ना ते तुमचे आणि त्यात आजी आहेत.
मग ऑब्व्हियसली त्यांना तुमच्याबद्दल काळजी वाटणार. काही गरज नाहीये. कोणीही माझी काळजी करायची काहीही गरज नाहीये. आणि मी बिचारी वगैरे अजिबात नाहीये. आणि आणखीन एक, पुन्हा मला इथे भेटायला यायची काही एक गरज नाहीये. गॉट इट? शुभ्र बाळा, का ग आमच्या कावतीस? तुझं काय आम्ही वाईट केलंय का? तुझं सुख क्या तर सुख ग. अगं आजी आहे मी तुझी, का म्हणून माझ्या नातीला भेटायचं नाही सांग ना. बघितलंस काय? या प्रभाकर देशमुखचं रक्त आहे एकदम गरम माझ्यावानी. घेतला तर डोसक्यावर नाही तर डायरेक्ट शिंगावर. वै रे वै, एकदम तुझ्या वाणी साहेब. नाकी डोळी हसण रंग समज तुझ्या वाणी. नाकाचं राग पण तुझ्या वाणी. या लोकांनी तर लायकीच काढली हिची. मज्जाच मज्जा येणार. फुल कॉमेडी ड्रामा. तर मित्रांनो, हे होतं आपलं दोस्तीवरचं गाणं. तर दोस्तीत कधी अंतर येऊ देऊ नका, कारण दोस्त ही एकमेव अशी व्यक्ती असते जिथे तुम्ही हक्काने व्यक्त होऊ शकता. तुमचं बरं वाईट चांगलं सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगू शकता अगदी हक्काने. सो दोस्तासमोर हक्काने व्यक्त व्हा, दोस्तीत अंतर येऊ देऊ नका. दादा प्लीज रेडिओ ऑफ करा. श्रीच तुझ्यावर प्रेम आहे, लव करते तुझ्यावरती. पहिल्यापासून मनातून तिनं तुला आपलं मानले. श्री आता प्लीज रडणं थांबव. कोल्हापुरात पोरी यायचा आता. मला माहितीये की आपली मनस्थिती ठीक नाही आहे. खूप वियर सिच्युएशन मध्ये होत आपण. हे जे काही घडलं त्याचा अंदाज नव्हता, पण यावरही सोल्युशन आहे माझ्याकडे. सर तुला आठवत असेल तर 5 वेळा ओम म्हण ना. म्हणजे या सिच्युएशन मध्ये जरा आता कस सांग ना काय झालं. काय सगळं कसं अचानक बदललं? पूर्ण आयुष्य बदलल्यासारखं वाटतंय. माझा अजून विश्वास बसत नाहीये की आपलं लग्न झालं. म्हणजे आपलं लग्न होईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. लग्न तुला मान्य नाहीये काय? नाही तसं नाही आहे. गेल्या 24 तासात इतक्या गोष्टी बदलल्यात ना की समजतच नाही काय बोलावं काय रिॲक्ट करावं. खूप काही बदललंय. ह्या सगळ्या गोष्टींची कधी कल्पना सुद्धा नव्हती केली, कधी विचार सुद्धा नव्हता आला. पण असो, जे घडलं ते ऍक्सेप्ट करायला झालं. करू आणि आपण लवकरच. पण फक्त ना एक गोष्ट मला मनात सतावते, ती या सिच्युएशनला तुला सांगावी की नाही सांगावी मला खरंच कळत नाही. पण प्लीज सांग. एका गोष्टीने नाराज झालाय. नाराज का? काय झालं? माझ्या रंग काही चुकलं काय? खूप मोठी चूक झाली. मला नव्हतं वाटलं की तू माझ्याशी असं वागशील. म्हणजे अगस्त्य काय झालं? नक्की काय चुकलं माझ्याकडनं मला नीट सांगशील का? हा हॅलो. हा आपलं इथलं काम झालंय. सोडा त्या पोराला. आणि हो, दसरा चौकात आमचा माणूस तुमचं पेमेंट घेऊन उभा आहे. जाऊन भेटा त्याला. हो नाही नक्की तुम्हाला सांगणार. हो नाही तुमचा नंबर आहे ना आमच्या माणसाकडं? हो चाल ठेवा. बोला सुलक्षणाताई. बस झाला तुमचा मानभावेपणा. आमचा विशू कुठे आहे सांगा ना? आमचा विशू कुठे आहे? धनाजीराव तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की आम्ही हे लग्न लावून दिल्यानंतर तुम्ही विशूला सोडवाल.
मग कुठे आहे आमचा विशू? तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सगळं केलंय ना तनाजीराव, मग तरी तुम्ही तुमचा शब्द का पाळत नाही आहात? धनाजीराव, आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही, तर तुम्हाला जड जाईल, लक्षात ठेवा. ही धमकी समजायची की सल्ला? धमकी वजा सल्ला समजा. नाही तुमच्या सल्ल्याची काय बी गरज. आणि तुमच्या माहितीसाठी सांग, गायकवाडांच्या घराण्यात बी दिलेला शब्द पाळण्याची परंपरा आहे आणि आम्ही तो पाळला. सोडलाय तुमच्या इशूला, निघाला बी अस. मग कुठे आमचा विश्वास? अजून का नाही आला आमच्या समोर? आणि कसा विश्वास ठेवायचा धनाजीराव? तुम्ही मोठ षडयंत्र रचलंय, खेळ खेळलाय तुम्ही आमच्या बरोबर, बरोबर डाव साधलात. मी तुम्हाला जगाचा अनुभवलंय अस, पण काय ना, काही वेळेला आपल्या डोळ्यांना चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी बी घातक ठरू शकतात. तुमच्यासारख्या ना. अगदी बरोबर बोललाय तुम्ही, तुम्ही पण तेच केलंय. आणि असो असं तुम्हाला वाटतंय, पण जे झालंय ना ते योग्यच झालंय. का कशासाठी याची प्रचिती एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच येईल. आमचं बघू आम्ही ते, आधी आमचा विषय कुठे आहे ते सांगा. विशू, बाळा कुठे आहेस तू? कसा आहेस? तुला काही झालं नाही आहे ना? आई, विशू म्हणजे नो इशू. आणि तू काळजी का करतेस? मी एकदम फिट आहे, टोटली फाईन. विशू, तुला पोलिसांनी काही त्रास नाही ना दिला? नाही नाही आई, तसलं काही नाही. अगं त्या धनाजीराव गायकवाडांनी त्या पोलिसांना काय पट्टी पडवली काय माहित, लगेच सोडलं त्यांनी मला. हा पण पण काय? पण एका खोलीत बसवून ठेवलं होतं यार, खूप बोर झालो मी. तू ओकेस ना विशू? त्यांनी तुला काही? नाही, तसलं काही नाही. आता तू कुठे आहेस? आम्ही तुझ्यासाठी गाडी पाठवतोय. हे बघ, तू आता एकट्याने नाही यायचंस. आई आई आई, त्याची काही गरज नाहीये, मी ऑलरेडी बाहेर पडलोय. मी पोहोचतो व्यवस्थित. घरी सगळे वाट पाहत असतील ना? सगळे वाट पाहतातच आहे, पण आम्ही सगळ्यात जास्त वाट पाहतो. तुला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही आम्हाला. तुला कल्पना नाही विशू, पण ही बातमी कळल्यापासून काय काय निर्णय घ्यावे लागलेत आम्हाला. आई, काही झालंय का? डोंट वरी, मी येऊन सगळं सॉर्ट आउट करतो. आय विल टेक केअर ऑफ इट. आणखी एक, मला पोहोचायला थोडा उशीर होईल, कारण मी अजून मुंबईच्या बाहेर नाही पडलोय. हा, आणखी एक, त्या धनाजीराव गायकवाडांना थँक्स म्हण. काय काय सांगू तुला, मी काय धमाल केली माहिती आहे. धनाजीराव गायकवाड ना एकदम भारी माणूस आहे. काय झालं, मला भूक लागली म्हणून मी त्याच्याकडे चिकन सीझर सॅलड, अमेरिकानो, पास्ता असं काय काय बरंच काय काय मागवलं. म्हटलं बघू देतो का, सगळं आणून दिलं त्यांनी. एकदम राजेशाही थाट, फुल राजासारखे ट्रीटमेंट, मस्त वाटलं. मग निघालो आणि म्हटलं जरा चहा खारी खाऊ, मूड झाला. तुला तर माहिती आहे मला किती आवडतो. मग आता चहा खारी खाऊन येतो. हो, समजलं आम्हाला. पण आता तुझी आईची वेळ झाली, ताबडतोब कोल्हापुरात ये, मग सविस्तर बोलू आपण. हो गा आई, पोचतोच आहे. अरे, अपने भाई की शादी आहे, धमाल करणार आहे मी. वरातीत असला डान्स करणार आहे ना, सगळे माझ्याकडेच बघत राहतील. हे बघ विशू, तू इथे येऊ नकोस. का? आम्ही सांगतोय तेवढंच कर, आधीच इथे खूप. हे बघ, तू इथे न येता डायरेक्ट फार्म हाऊस वर जा, आम्ही तुला तिथे न्यायला येतो. काय फार्म हाऊस वर? मी लग्नासाठी यायला निघालोय आणि तू मला फार्म हाऊस वर जायला काय सांगतेस?
घरी सगळं ठीक आहे ना? हे बघ विशू, तू आत्ता काही प्रश्न विचारू नकोस. आम्ही सांगतोय ना, तू आधी फार्म हाऊसला जा आणि हो, तुझा फोन बंद ठेव. समजलं तुला? आणि स्वतःची काळजी घे. आम्ही पोहोचतोच तुझ्याकडे. आई, आई काय झालंय? घरात सगळं ओके आहे ना? तू ठीक आहेस ना? तुला कोणी त्रास दिला का? तू फक्त सांग, त्याचा इश्यूज क्लिअर करतो मी. विशू बाळा, सगळं ठीक आहे. आम्हालाही तुझ्याशी या विषयावर बोलायचंच आहे, पण आत्ता फोनवर नको. आम्ही आल्यावर सविस्तर चर्चा करू. आम्ही येतोच. ओके, बाय.